नागपूरमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारची अग्निपरीक्षा असणार आहे. मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न, अवकाळी पावसाने झालेले नुकसान यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन तयार झालाय. उद्धव ठाकरेंनी 5 मुद्द्यावर आमदारांना आक्रमक होण्याच्या सूचना दिल्यात. उद्धव ठाकरे 11 किंवा 12 डिसेंबरला नागपुरात अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. नागपूर विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय अजित पवार गटाला देण्यात आलंय. ज्यांचा अर्ज आला त्यांना कार्यालय दिलं असं विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे आमचंच कार्यालय आहे, त्यामुळे कार्यालयासाठी अर्ज करण्याची गरजच नव्हती असं शरद पवार गटानं म्हटलंय. त्यामुळे शरद पवार गटाकडून अर्जच करण्यात आला नव्हता. अधिवेशनापूर्वी नागपुरात शरद पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली. अधिवेशन 2 आठवड्यांचं असलं तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ 10 दिवसच चालणार आहे. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. त्यामुळे अधिवेशनाला कमी कालावधी दिल्यानं शरद पवार गटानं सरकारवर टीका केली आहे. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आता सिक्सपॅक ॲब्ज आणि ढेरीवर येऊन पोहोचले. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा एक फोटो ट्विट केलाय. रायगडमध्ये झालेल्या अधिवेशनात अजित पवारांनी आव्हाडांवर त्यांच्या वाढलेल्या पोटावरून टोलेबाजी केली होती. त्याला उत्तर देत आव्हाडांनी हा फोटो ट्विट केलाय. मॅडमच्या परवानगीशिवाय यांना नाकही खाजवता येत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. मदत हवी असेल तर दिल्ली पुढे कडक सिंग होऊन चालत नाही असंही ते म्हणाले. मनोज जरांगे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोलीत डिग्रस फाटा इथे जरांगेंची सभा होणार आहे. मराठा आरक्षणासाठी ते महाराष्ट्र दौरा करतायत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे यांची. विकासाचा ध्यास म्हणजे सिचुएशन.